नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, MPSC मार्फत घेतल्या गेलेल्या PSIच्या एग्जामची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 2019 PSI परीक्षा दिलेली होती त्या विद्यार्थ्यांच्या PSI परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। तर आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर काय माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे। तर आता मग नोटीस काय दिली आहे MPSC ती बघूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसिद्धीपत्रक, विषय काय? महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची म्हणजेच PSI या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे। व त्यासोबतच या भरती प्रक्रियेतून ज्यांना ज्यांना बाहेर पडायचं आहे, ऑप्टिंग आउट, त्यांच्याबाबत पण इथे त्यांनी ऑनलाईन लिंक दिलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय नमूद केलं आहे ते बघा। महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ती यादीची PDF व या नोटीसची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। नंतर बघा, सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवाराच्या अर्जामधील विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र कागदपत्र याची पडताळणी करताना काही उमेदवाराच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतात। म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची फायनल यादी तिथे डिक्लेअर होणार आहे। नंतर बघा, याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा त्यांनी काय दिलेला आहे तो, तर प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउट विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये पोस्ट प्रेफरन्स ऑप्टिंग आउट या वेबलिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे जर तुम्हाला या प्रक्रियेतनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला इथे ऑनलाईन फॅसिलिटीमधनं तुम्ही तिथे त्या लिंकवर क्लिक करून तिथनं तुम्ही तुमचे ऑप्टिंग आउटचा विकल्प सादर करू शकता। तर वेब लिंक कधीपासून ओपन असणार आहे बघा, तर 9 मार्च 2022 ते 16 मार्च 2022 तुमची ते लिंक तिथे ओपन असणार आहे। ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठवलेल्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय जाहीर धरला जाणार नाही। म्हणजे तुम्ही ऑप्टिंग आउटचा पर्याय हा ऑनलाईनच भरायचा आहे। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा अंतिम निकाल शिफारसीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल। तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांना अंतिम निकालमध्ये समावेश करण्यात येणार नाही। म्हणजे एकदा तुम्ही ऑप्टिंग आउट फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या त्या प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात येणार नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामधनं बाहेर पडायचं आहे त्यांनी काळजीपूर्वक तुमचं तिथे ऑप्टिंग आउटचा फॉर्म भरायचा आहे। नंतर बघा, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास आयोगाच्या या नंबरवरती, टोल फ्री नंबरवरती फोन करायचा किंवा online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर मेल करायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2019 जी PSI परीक्षा मेन्स झालेली होती त्याचा आता गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यांनी त्यांचा रिझल्ट बघायचा आहे व त्यांनी डॉक्युमेंटसाठी सगळ्या गोष्टी तयार करायच्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असल्यात जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व आपल्या एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायचं आहे जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। धन्यवाद।